आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पारगाव अवसरी जिल्हा परिषद गट अध्यक्षाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धामणी येथील युवक कार्यकर्ता सचिन जाधव यांचा आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाला असून त्यांचा मृतदेह आणि गाडी नगर जिल्ह्यामध्ये जाळून टाकण्याचा प्रकार उघडकीस आलाय. मंचर पोलिसांनी 5 ते 6 तासातच संशयित आरोपीला जेरबंद केलाय. मात्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्याच पुणे जिल्ह्यातील मतदारसंघामध्येही हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासामध्ये समोर येत आहे. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळ असलेल्या पोंदेवाडी फाट्यावर या घटनेची सुरुवात झाली. काल रात्री इथं सचिन जाधव यांचे बाळशिराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी भांडण झालं. जाधव यांनी दिलेले पैसे ते परत करत नव्हते. यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद शिगेला पोहोचला होता. यातूनच काल थिटे आणि सूर्यवंशी तसेच निलेश माळी आणि निलेश बर्डे यांनी त्यांची हत्या केली असावी असा प्राथमिक संशय आहे. याच ठिकाणावरून जाधव यांच्या गाडीमध्ये मृतदेह टाकला आणि गाडी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेनं नेली आहे. पुणे जिल्हा संपताच नगर जिल्ह्यातील कोरथन घाट सुरू झाला. तिथं दरीमध्ये हा मृतदेह पेटवून दिला आणि गाडी तिथंच जवळपास सोडून दिली. पुरावे नष्ट करण्याचा आरोपींचा इरादा होता. दुसरीकडे जाधव घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबियांनी मंचर पोलिसामध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगानं तपास सुरू झाला आणि आज जळालेल्या अवस्थेमध्ये जाधव यांचा मृतदेह आढळला असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितलंय. या प्रकरणी मंचर पोलीस अधिक तपास करीत आहेत. आज मंचर पोलीस स्टेशनमध्ये एका मिसिंगच्या तपासामध्ये त्या मिसिंग व्यक्तीचा खून झाला आहे अशी माहिती आम्हाला मिळाली होती. आणि त्यांचं नाव सचिन जाधव आहे. तर यामध्ये अतिशय वेगाने तपास करत मंचर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी यामध्ये आरोपीचा पण शोध लावलेला आहे. त्याचबरोबर जी मिसिंग व्यक्ती होती त्याचा खून करून त्या व्यक्तीला नगर जिल्ह्यामध्ये एका घाटामध्ये टाकण्यात आलं होतं. बॉडी आणि गाडी दोन्हीला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये आतापर्यंत टोटल 4 आरोपी यांची नावं आम्हाला निष्पन्न झालेली आहेत. त्यापैकी 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीमधून हा वाद होता आणि त्याच्यातूनच हा प्रकार झालेला आहे असं दिसतं. यामध्ये मुख्य आरोपी बाळशिराम थिटे आणि विजय सूर्यवंशी असे 2 प्रमुख आरोपी आम्हाला निष्पन्न झाले. त्यांना आम्ही आता ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि आरोपींकडून ज्या ठिकाणी जाळून प्लेट टाकलेलं आहे ती जागा पण आम्ही निष्पन्न केलेली आहे. पोलीस तपास करत आहेत आणि लवकरच त्याच्यातले इतर आरोपींना सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन अटक करत आहोत. डॉक्टर अतुल साबळेसह विलास भोर, झूम ऑन न्यूज, आंबेगाव.